विद्यार्थी मित्रांनो, आपण आता 8वी शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये विषय बुद्धिमत्ता, घटक क्रम, उपघटक इंग्रजी अक्षरमाला, वर्णमाला या घटकांचा सविस्तर अभ्यास करणार आहोत. इंग्रजी वर्णमाला या उपघटकामध्ये इंग्रजी अक्षरमाला पट्टी व त्यावर आधारित अनेक प्रश्नही विचारले जातात. यामध्ये दोन शब्दामधील अंतर, दोन गटामधील अंतर, दोन अक्षरामधील अंतर किंवा डाव्या बाजूने जे क्रम येईल तो असेल किंवा उजव्या बाजूने येणारा क्रम इत्यादी गोष्टींवर आधारित प्रश्न विचारले जातात. या अक्षरमाला ही जी पट्टी आहे, या पट्टीचे आपण पाच पाच अक्षरांचा या ठिकाणी गट तयार करणार आहोत. हा तुमच्या समोर पाच पाच अक्षरांचा गट या ठिकाणी मी तयार केलेला आहे. या पाच पाच अक्षरांचा जो गट आहे त्या गटावर आधारित आपल्याला काही प्रश्न विचारले जातात. त्यामध्ये ए टू वाय डावीकडून किंवा वाय टू ए उजवीकडून अशा पद्धतीने त्यावर काही प्रश्न विचारले जातात. अक्षरमालेतील पट्टीचा आपण जास्तीत जास्त सराव केला तर या अक्षरमालेवर आधारित जे प्रश्न आहेत ते प्रश्न सोडवताना परीक्षेमध्ये आपल्याला कमी वेळात ते प्रश्न सोडवता येतील. त्यामध्ये आपण ही जी अक्षरमाला आहे या अक्षरमाला आपण काय देणार आहोत, क्रमांक देणार आहोत. क्रमांक एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणावीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस आणि पंचवीस अशा प्रकारचे नंबर्स या अक्षरांना आपण दिले आहेत. आणि असे नंबर आपल्याला दिल्यानंतर ही जी अक्षरमाला पट्टी आहे तिचा सराव आपल्याला करायचा आहे आणि जास्तीत जास्त सराव आपल्याला ठिकाणी करायचा आहे आणि त्यावर आधारित आपल्याला प्रश्न सोडवायचे आहेत.